आज खरं म्हणजे अनेक योजना आपण सुरू केल्या महिलांकरता, तर इतक्या योजना सुरू केलेल्या आहेत या अर्थसंकल्पामध्ये। मला कल्पना आहे या ठिकाणी महिलांकरता एसटीमध्ये 50% कन्सेशन आता आपण देतो आहोत। महिलांनी जोरदार टाळ्या याच्यावर तरी वाजवल्या पाहिजे की आता तुम्हाला 50% कन्सेशन आहे, त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मुंबईला जायचं असेल, आपल्या पतीला सांगायचं तुम्ही गेले तर डबल खर्च होतो, मी गेली तर कमी खर्च होतो, तुम्ही घरी बसा, आता मी जाऊन त्या ठिकाणी काम करून येईल। हे आमच्या आता माता भगिनींनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आमच्या महिलांनी स्वागत केलं पाहिजे की आमच्या महिलांकरता 50% एसटीत सूट आणि सिनियर सिटिझनकरता तर पूर्ण सूट, 100% सूट ही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। यासोबत एक अजून अत्यंत महत्त्वाची योजना जी आपल्या सरकारने सुरू केली ती म्हणजे या ठिकाणी लेक लाडकी योजना। आता कोणाच्याही घरामध्ये मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, आणि म्हणून मुलगी आपण लक्ष्मी म्हणतो। आता ज्या घरात लक्ष्मी येणार ते घर लखपती होणार। ती मुलगी जन्माला आली की 5,000, पहिलीत गेली की 5,000, सातवीत गेली की 8,000, अकरावीत गेली की 8,000 आणि 18 वर्षाची झाली की 75,000। म्हणजे मुलगी घरी जन्माला आली तर 1,00,000 रुपये त्या घराला त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे। अनेक योजना आहेत, आमचे मासेमारी करणाऱ्यांकरता सांगितलं पाहिजे, आत्ता या बजेटमध्ये 4 वर्षाचे डिझेलचे पैसे थकित होते, 4 वर्षाचे 250 कोटी रुपये एका झटक्यात सगळे 250 कोटी रुपये हे आपल्या सरकारने देऊन टाकले। आणि आता आम्ही निर्णय केला आहे की कुठेही डिझेलचे पैसे थकणार नाही, हा प्रयत्न आमचा या ठिकाणी आहे। आणि यासोबत नीलक्रांतीच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्यांकरता मोठ्या प्रमाणात व्यवस्था सुविधा आपण उपलब्ध करून देतो आहोत। शीतपेट्या त्या ठिकाणी देतो आहोत, शीतगाड्या आपण त्या ठिकाणी देतो आहोत की जेणेकरून आमचे सातपाटीचे जे मासे आहेत, जे मला असं वाटतं आपल्या मुंबईकरांना अतिशय प्रेमाचे आहेत, ते तसेच्या तसे ताजेच्या ताजे हे मुंबईच्या मार्केटमध्ये पोचले पाहिजेत, अशा प्रकारची व्यवस्था देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते आहे। एक अतिशय चांगला मुद्दा खासदार साहेब तुम्ही मांडलेला आहे आणि जरूर त्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेईल। माननीय मुख्यमंत्र्यांना मी देखील विनंती करेन की आमच्या आदिवासी मुलांना त्यांचे लाभ मिळाले पाहिजे म्हणून ते शाळेत असतानाच त्यांना कास्ट सर्टिफिकेट देण्याचा जो जी मागणी आपली आहे ती अतिशय उत्तम आहे, आणि निश्चितपणे या मागणीच्या संदर्भातली कारवाई मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण करू। आणि त्यानुसार मग कास्ट सर्टिफिकेट नाही म्हणून लाभ मिळत नाही अशा प्रकारची अवस्था कोणावरही येणार नाही, हा विश्वास मी यानिमित्ताने व्यक्त करतो।